या संदर्भात काय सांगाल? बोदवड नगर पंचायतीमधला पराजयचा आम्ही आधीच स्वीकारलेला आहे, कारण आमचा निसटता पराजय त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन जागा होत्या, त्या सात जागा आल्या. दुसऱ्या दोन जागा आहेत, एक चिठ्ठीवर पडली आणि एक सहा मतांनी पडली. परंतु सर्वात दयनीय परिस्थिती, केविलवाणी परिस्थिती भाजपची झाली. या नगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता होती, भाजपचा नगराध्यक्ष होता, आणि त्या ठिकाणी भाजपचा साफ धुव्वा झाला. एक जागा जी निवडून आली तीही ईश्वर चिठ्ठीवर निवडून आली. गिरीश महाजनांनी ज्या ठिकाणी छुपी युती केली, त्या छुपी युतीच्या माध्यमातून आताही समोर चित्र येत आहे. भाजप त्या ठिकाणी यांनी विकून टाकली आणि भारतीय जनता पार्टीचे मत शिवसेनेला दिले. कोणत्याही स्थितीत नाथाबळ निवडून येऊ नये या दृष्टिकोनाचा त्यांनी प्रयत्न केला. भाजपची ही स्थिती या जिल्ह्यामध्ये कधीही नव्हती. आतापर्यंत त्या ठिकाणी बोदवडमध्ये भाजपची सत्ता होती आणि भाजपचा धुव्वा त्या ठिकाणी झाला हे मान्य केलं पाहिजे गिरीश भाऊंनी. मी तर पराजय मान्यच केला, पहिल्याच दिवशी मान्य केलं की आमचा पराजय झाला. कारण वगैरे सांगणारा माणूस नाहीये नाथा भाऊ या ठिकाणी, आणि त्यामुळे आम्ही परत प्रयत्न करू. परंतु भाजपची काय स्थिती आहे, एक माणूस निवडून आला, तो ईश्वर चिठ्ठीने निवडून आला. इतकी वाईट स्थिती या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच आम्ही अनुभवली.